नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आपल्या YouTube चॅनलवर। पाहूया उद्याच्या एक्सपायरीला आपल्याला काय ट्रेड भेटतायत का। उद्याच्या एक्सपायरीला कॉल की पुट बाजी कोण मारणार, ह्या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करूया। सुरुवात करूया नेहमीप्रमाणे निफ्टीपासून। निफ्टीमध्ये जर आपण आज पाहायला गेलो तर सकाळच्या एका सेल ऑफ नंतर ना पुन्हा रिकव्हरी आली, आणि कालच्या मोस्टली ज्या आपण सपोर्ट झोनच्या लाईन दिल्या होत्या त्यापासूनच मार्केट मोस्टली, काल 240 पॉईंट दिला होता तुम्ही जर पाहिला असेल तर 240 आसपास मार्केट फिरलेलं आहे परत एकदा। आता उद्याच्यासाठी काय लेवल्स देतो इम्पॉर्टंट याच्यामध्ये, आजच्या कंडिशनला उद्या काय दिसतोय आपल्याला की 18200 हा नॉर्मली उद्याच्यासाठी एक सपोर्ट झोन असेल, ओके। आणि रेझिस्टन्स जर आपण विचार करायला गेलो तर 18350 ही लेवल असेल। मग आता करायचं काय प्रश्न पडायला पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये। पहिली गोष्ट, जर तुम्ही कॉल साईडचा विचार करताय तर कॉल साईड मध्ये आज जर तुम्ही बघितलं असेल की सकाळी टेलिग्रामला एक ट्रेड दिला होता आपण, त्याच्यामध्ये भन्नाट मोमेंटम आला, आपण दिल्यानंतर जी लेवल क्रॉस करतो त्याप्रमाणे इथे पण तो येणार, परंतु त्यासाठी स्पॉट 18350 क्रॉस झाला पाहिजे, ओके। तर मित्रांनो यासाठी तुम्हाला 18350 कॉलवर लक्ष ठेवा जर स्पॉट ब्रेक करतो त्या कंडिशनला तर, आणि 18200 पुट मध्ये तेव्हाच एंट्री मारा जेव्हा तो स्पॉट क्रॉस करून खाली जाईल। ह्या रेंज मध्ये तुम्ही शांतच राहा, इथे मोठे टार्गेट मिळत नाहीत किंवा ट्रॅपिंग जास्त होतं। नवीन ट्रेडरने शांत राहायचं, एक्सपर्ट ट्रेडरने लॉट साईज कमी करायची। बँक निफ्टीकडे येतोय, ज्याप्रमाणे आज आपण बँक निफ्टीमध्ये सुपर फास्ट ट्रेड घेतले होते आपल्याला जी काही रिस्क रिवॉर्ड रेशो होता त्याच्यापेक्षाही खूप छान तिथे रिझल्ट मिळाले। त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, खाली लिंक दिलेली आहे, आणि तुम्ही अगदी मागच्या माझ्या 3-4 वर्षाचा जोपर्यंत डेटा आहे सगळा पाहू शकता। ऍक्युरसी तुम्हीच मला सांगा, मी नाही सांगणार मी किती हे काय काय करतो, तुम्हाला ऍटोमॅटिक कळेल सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये। आत्ताच्या कंडिशनला जर आपण पाहायला गेलो तर बँक निफ्टी पण रिकव्हर झालेला आहे नॉर्मली लोअर साईड करून, तो वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करतो। उद्याच्यासाठी लेवल लक्षात ठेवा, 42800 सपोर्ट झोन म्हणून उद्या काम करेल। 42800 खाली पुट मध्ये जोरदार आपल्याला रॅली मिळेल। आणि जर कॉलचा विचार करताय तर आत्ताही 43400 ब्रेक केला तर तिथपासून तो नॉर्मली वर 100 ते 150 पॉइंट जाऊ शकतो। जास्तीत जास्त 43560 पशी गेलं की थोडं बी कॉशियस राहा, कारण इथे ब्रेकआउटला महत्व आहे, इथून तो थोडा फिरेल आणि 43600 वर तुम्हाला 1450 पॉइंट तो दाखवू शकतो। एवढी कॅपॅसिटी फक्त 43600 वर, म्हणजे काय रेंज मध्ये जी सांगतोय तिथे शांत ट्रेड, रेंजच्या बाहेर खुला ट्रेड करायचा आहे आपल्याला, क्लिअर। याच्यानंतर नाही तर फिन निफ्टीकडे, फिन निफ्टीमध्ये आपण पाहूया काय घटना घडामोडी आज घडलेल्या आहे। 19150 सपोर्ट झोन असेल उद्यासाठी, आणि याच्यासाठी 19430 हा एक रेजिस्टन्स आहे। या रेंजमध्येच तो ट्रेड करतोय, या रेंजच्या बाहेर गेला 19430 वरती कॉलचा विचार करा, आणि 19150 खाली पुट साईडचा विचार करा। ह्या मधल्या रेंजमध्ये खूप मोठं टार्गेट नाही मिळणार, परंतु 19250 खाली 19150 पर्यंत तुम्ही येऊ शकता, इथून तुम्हाला नॉर्मली आणखीन 100 पॉइंट कॅच करता येतील, ओके। तर अशा प्रकारे होतं निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं अनालिसिस। अशा करून तुम्हाला हे कन्सेप्ट सगळे समजत असतील। जे नवीन लोक आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि आपला टेलिग्राम कंपल्सरी जॉईन करायचा आहे, कारण इथे खूप सारी माहिती युट्यूब बरोबरच आम्ही देत असतो। आता काही 4 स्टॉकची नावं देतो तुमच्या स्टडी पर्पजसाठी, उद्या तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करायचे आणि तुम्ही तिथे प्रयत्न करायचे त्याप्रमाणे ट्रेड घेण्याचा। भारत पेट्रोलियम अर्थात BPCL, याच्यामध्ये आम्हाला ब्रेकआउटची तयारी दिसते आहे। 371 रुपयांना क्लोज झालेला आहे, 374 वर याच्यावर लक्ष ठेवा, चांगली अपसाइड मोमेंटम आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल। याच्यानंतर 2 नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी सोभा डेव्हलपर्स लिमिटेड। सोभामध्ये आम्हाला 506 आजचं क्लोजिंग भेटतोय, 508 च्या वरती जर उद्या हा भेटला तर आणखीन तो तुम्हाला अपसाइडला 525 पर्यंत जाण्याची कॅपॅसिटी तो ठेवतो किंवा त्याच्याही वरती जाईल। यानंतर इन केस मार्केट कंडिशन्स जर डाऊन साईड राहतीये तर त्याच्यासाठी पहिला स्टॉक असेल बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेड। बलरामपूर चिनी हा मला ब्रेकडाऊनच्या तयारीत दिसतोय, 405.75 क्लोज झालेला आहे, 403 खाली याच्यावर लक्ष ठेवा, जोरदार याच्यामध्ये रॅली खालच्या साईडला मिळेल। 4 नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी तुम्हाला रेन इंडस्ट्रीज लिमिटेड। रेन इंडस्ट्रीमध्ये 150 क्लोजिंग आहे, 148 खाली रेन इंडस्ट्रीमध्ये आपल्याला डाऊन साईड खूप छान मिळेल, त्यामुळे तिथे रेन इंडस्ट्रीवर तुम्हाला लक्ष ठेवायचे। अशा प्रकारे स्टॉक्स होते, ट्रेड होते, उद्या काय करायचंय, उद्या कुठे लक्ष ठेवायचंय, उद्या कुठं नाही काय करायचं। नॉर्मली जर थोडक्यात विचार करायला गेलो
तर मार्केट आज नॉर्मली थोडं बुलिश झालेलं आहे, परंतु अजून स्ट्रॉंग कन्फर्मेशन नाहीये. आणि डेटानुसार आजची एक्सपायरी, उद्याची एक्सपायरी जी आहे ती नॉर्मली थोडी फ्लॅट दाखवतोय आत्ताच्या कंडिशनला. तरी उद्या नॉर्मली 9:30 ते 10 नंतर थोडा डेटा चेंज झाला की अजून एक क्लिअर होईल ते तर मी टेलिग्रामला तुम्हाला सांगणारच आहे. तरीही कनेक्टेड राहा आपल्या चॅनलशी. आणि हो, ते 27-28-29 प्लॅन करणार असेल तर लवकरात लवकर करा. राहिलेल्या 35 लोकांमध्ये, 50 लोक मी घेऊन जाणार आहे, 35 मध्ये तुमचं नाव यावं याचा प्लॅन करा. तिथे आपण जाऊन बऱ्याच गोष्टी अशा पद्धतीने समोरासमोर शिकू शकतो. तुम्ही काही डोक्यात येते मला डायरेक्ट फ्रंट विचारू शकता. 6 ते 8 असं पूर्ण 3 दिवसाचा प्रोग्राम तुमच्यापाशी असेल. थांबतो इथे मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्या 6 वाजता स्पेशल मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.